नाही तर आम्ही लयच चालू लोक मोठ्या घरची आली की या मॅडम या तू या घरी नाही म्हणून शहाणपणा गायले करत त्या म्हाताऱ्या बाया बसल्या तिले बोलावून एखाद्या म्हातारीने ते पायभर बुढी नातवाले घेऊन बसलाय उभी राय बाजी उभी राय त्या नाताले खाली ठेव नात आहे की नातू नात नाही व उभी राय मला तर त्या म्हातारी माऊलीचा कलर पाहून तिले बोला वाटते की हे मै माहीत दिसते पिवळी उन्हा तानातली पैदा व्हायलाय मागींच्या हातानं उभी राय ना आजी साडी दे रे तिले उभी राय तुले काय तसं उभं करतो काय मी नऊवारी दिसते भाऊ ये आई भीमराव की बेटी नाताने राहू दे दुसऱ्या बाईनं त्या लेकराकडे लक्ष द्या तिले काऊन ना बोलवा समोर तुम्ही कोरळ भाऊ चालत नाही ना तुम्हाला दादा माहित पाहिजे आई एक मिनिट या 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 अव भीमा माई या दादा माईक द्या ना कॉर्डलेस तो इथं पुढे बोलायला सरदाई हॅलो इथं देऊन टाका तेजवर काय आडनाव गुरुकुंटावार बुधवार शुक्रवार त्याच्यातच येऊन राहिल्या तुम्ही गुरुकुंटावार म्हणजे बुद्धाच्या कि कोणाच्या पण बौद्ध नाही बौद्ध नाही पण यशीत आहे तुम्हाला काय कमी फायदा भेटला त्याच्यासाठी मेहनत घेतली ते बाजून राहिले घ्या हे योगा योग आहे आई तुझा पोरग कंपनीत आहे काय डब्ल्यू सी एल मध्ये मजुरी करता काय कष्ट चांगलं आहे मॅ तुम्हालाच कौन बोलावलं मालूम आहे ते लेकरू दिसलं तू सुनलोय तुझ्या पोराचा आहे कि पोरीचं पोरीच आहे नाही पोरगी हुशार आहे 2-4 किलोचं वजन घेऊन टाकलं मायच्या 100 ची नोट दे पैसे कोणाला द्याव ते आकला पाहिजे ना फेसबुक पाहून द्याव कोरळ भाऊ दिसते ते पार्टी आपली आहे धन्यवाद आई बस महाराज लोकांना जास्त पैसे जमा केले म्हणून तर बायाईच्या लफड्या जेल मध्ये गेले इथंच पाहिजे आपण पैसे जमा होऊ नाही दिले जवळ मला मालूम आहे माजला की वाया गेला तुमच्या बल्लारपुरातले काही काही माणसं पाह तुम्ही नेहमी पाहता बायकोवर कमी लाईन मारते बायकोवर कमी प्रेम आणि हरामखोर दुसऱ्या बाईवर फोटो बोलतो का मी हे पुरावा आहे मेसराम साहेब कोर्ट मध्ये ते काय म्हणतात ते करा हा विटनेस मी खोटा बोलतो काय लिया 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 तुम्ही जिंदा रहने हे अशी नियत काऊन होते त्याला स्वतःची बायको चांगली नाही दिसत अरे हाय काय शेवटी बॉटल चेंज आहे दारू तर तेच आहे आत्मा वही रहता है पुतली बदली जाती है अरे सच्चा अगर भाव हो सौ जीते जाते खाना खराबा 500 महार वटाली अन्न केला काळ्या वाजवा आज विजय स्तंभाला या शौर्य दिनाच्या निमित्तानं आपण मायबाप एकत्रित आले जय भीम बहुउद्देशीय संस्था जे बी बी एस धन्यवाद देतो जिंदगीचा अर्थ समजून घ्या इतराला वेळ द्या इतरासाठी जगा किती वर्ष झाले बाबासाहेब आले लहान लेकराईले मालूम आहे
की बाबा साहेबाच्या जन्माची तारीख कोणती? मुलांनी बोला, लहान मुलाने म्हण, त्या मुलीले उभं कर बर बाई, ते हे मुलगी हे समोरची, हा तिले उभं कर, उभी राह बाई, शंभराची नोट दे, तू आली का? ये ना मग, वा वा बाई थांब, बाबा साहेबाच्या जन्माची तारीख कोणती? 14 एप्रिल. त्या बापाची जन्माची तारीख ज्यानं तुले पैदा केलं, आई कळे नको पाहू, हाय मालू, ज्या बापानं तिले ड्रेस घेतला त्या बापाची जन्मतारीख नाही मालू, पण ज्या बापानं जगावर उपकार केले, काय बाबा किती अजरामर झाले रे तुम्ही, मलाही वाटते जगामध्ये असा माणूस कोणालाच नाही पाहिजे, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, रमाबाईकडे लक्ष नाही, रमाबाई औषधीले चालली, लेकराले ताप, पोरीले ताप, लेकराले घेऊन चालली बाबासाहेबांचा बाहेर देशाहून, ताराला रमा पैसे पाठव, अरे आपण लोक बँक बॅलन्स करतो, बायकोने 1 जानेवारी नवीन सोनं घे, दसऱ्याच्या दिवशी सोनं घे, मेल्यावर संग निये, आज हे कपडे उद्या ते कपडे, उद्या हे कपडे, मग सकाळी साडी दुपारी पंजाबी, काही वेळानं गाऊन, पुढचं म्हणत नाही रामदेव बाबा सारखं मालय होईल, म्हणून मी मायनस केलं ते, बोलता बोलता लाळा तालान पुरा घसरला, अरे हे बाबासाहेबाची माया आहे ना, या तेच काय बेटा तुझ्या बापाची जन्मतारीख मालूम नाही, तुले बाबासाहेब कोण सांगितलं, सांग खरं सांग, शंभराची दे, फुकट नको बोलू, पैसो घे, हे घे, काही काही लोक वोटिंग करायचे पैसे घेते, असे कुत्रे खराब आहे, बल्लारपूरचे नाही तुम्ही तर सज्जन लोक आहात, अरे तथागत बुद्धानं प्रेम नाही केलं तर तुम्ही काय नोटाईवर प्रेम कराल, जो खाऊ घालील दारू मटण त्याच्यात दाबू आम्ही भटण, काय म्हणते ते 1 वाटी रस्सा आणि 5 वर्ष गुपचप बस्सा, बाई मालूम नाही, आपला बाप फक्त तुझा बाप, तुझ्यासाठी जगते, तुझ्या मायसाठी जगते, तू मेरी जान है, मेरे सीने में तेरा दिल धड़के, तेरे सीने में मेरा दिल, हा बाप जगासाठी जगले ना, सर्व जीवन देऊन टाकले, म्हणून वंदन आहे भीमा आणि शिवराया, हे जोडीच मोठी खतरनाक आहे, आता परवा मी रत्नागिरीत होतो, शिवराया आणि भीमराया, बिस्किटचा पुळा आहे का एखादा, घे बसा, बापाची जन्मतारीख मालूम नाही, लक्षात घ्या बाबू, जे इतरासाठी जगतात त्याच्या जन्माची नोंद घेतात बाया माणसं, जन्माची नोंद घेतात, शिव एक राधा एक मीरा, पाटील साहेब ना, आदरणीय उमेश पाटील साहेब ठाणेदार साहेब आलेले आहेत, त्यांचा सत्कार घेऊ आपण, माझा नका करू, पोलीस वाले मले पूजनीय आहेत, मिलिटरी वाले मले पूजा करायच्या लायकीचे आहेत, बाकी तर 30% कमिशन खाऊन सर्व घर भरून राहिले, आता दुसरा कोण वाचन, तुम्ही नवरा बायको घरात कोणामुळे झोपता बल्लारपूर मध्ये, पोलीस वाले मुळे पाटील साहेब, जे आहे ते रिअल आहे, खोटं असेल तर सांगा बा, हा या ना तुम्ही, या ना कलाकार, तुम्ही भलते राजा आय लव यू करा झोपते दिसता, भलता गोड माणूस आहे बा, कलाकार आहे ना, धन्यवाद, घ्या साहेब आणा, आम्ही भेटतो भावा, ओके धन्यवाद पाटील साहेब, आम्ही वाटत पाहून राहिलो, तुम्ही डोळ्यानं दिसले तर पेनारे जाग्यावर येतात, पोलीस वाल्या तेच तर ताकद आहे साहेब, हे डोळ्यानं दिसले
देवाले भेट नाहीत ना लोक काही काही मंदिरात उन्हाळ्याच्या टाइमले आणि देव समोर हे मांग आणि एवढ्यात कधी पोलीस वाले आले तो असे पळते इरिऊन काट्याऊन खुपवून भेटून घरी आणि मग म्हणते दारुगड सगळे दारुगड म्हणून मी बल्लारपूर थाणेदार पाटील साहेब पोलीस मंडळी पोलीस बायाही आहेत भाऊ पाहिलं बाया हो पोलिसीन बाई काय उपास धरून झाली काय आज मला उपास आहे मी काहीच नाही खाता अव मरशींना जास्त उपवास धरशील तर आलं अंधश्रद्धेच्या खाईत पडता ते पाय त्या मुली आता मी पाहिल्या ना सर अर्धा सात आठ मुली आहेत लेडीज पोलीस अभिमान वाटला नाही तर भाईची जात आहे भाईची जात आहे काय भाईची जात आहे फुले शाहू आंबेडकर आलेन तुमच्या महिलाचा उद्धार झाला जिले म्हणे हे नरकाचं द्वार आहे हे मनुवादी लोक म्हणे बाई हे नरकाचं द्वार आहे आणि आता राष्ट्रपती द्रौपदी बाई कसं वाटलं बाबा सर्वी तुमची ताकद आहे संविधानाची हे काही अंगाऱ्यानं कोणी इन्स्पेक्टर झालं नाही एक राधा एक मीरा शिवराया आणि भीमराया दोघांनी जिजवनी काया आहे दोघांचा इंद्रजी गाधा एक रे राजा एक विधेचा राजा शिवराया आणि भीमराया माणूस काय करू शकते बाबू भारतातलं जिवंत उदाहरण आहे आणि दोघांचाही जगी गाधा एक रे एक विठ्ठलाचा राजा एक बहुजनाचा राजा एक धान्याचा राजा अरे अमेरिकेनं म्हटलं आमच्या देशात जर बाबासाहेबांसारखा डायमंड पैदा झालं असत तर आमचा देश जगामध्ये विश्वामध्ये श्रेष्ठ असता असा माणूस पाहिला काय जगाच्या पाठीवर लेकर बाकर नवरा बायको त्याच्यातच मरते दारून मटन हँडी भँडी तिसरा शब्द उच्चारत नाही म्हणून आज माझं कीर्तन यांनी ठेवलं जे बी बी एस जय भीम बहुउद्देशीय मंडळाला धन्यवाद देतो संस्थेला आपण या शौर्य दिनाच्या निमित्तानं आज मला संधी दिली आपण या तरुणामध्ये हा जोश आला पाहिजे त्या 500 महाराजांसारखं हे तर एवढे ढिले पडले 50 ग्रॅम आपली 19 मारली रे पोटात टाकली की याच्या मायलीन येऊन त्याच्या मायलीन अरे कोणा कोणाच्या मायलीन येतं कुत्र्या येडस होईन ना केवढी गुन्हेगारी प्रवृत्ती झाली बाबू तरुणाईची किती वाईट प्रवृत्ती झाली अरे मुलगा झाला पाहिजे मुलगा झाला पाहिजे किती गुंडगिरी वाढली बाबू तुम्हाला बल्लारपूरवाल्याले काय सांगा लागते ते तर पोलीसवाले आहेत म्हणून जीव बरं आहे नाही तर घरातून पोरी काढून नेले असते माझ्या छपत ते बाबासाहेबाचं संविधान आहे कायदा ते आमच्या उदयपाल महाराजांनं गाणं मस्त लिहिलं हे उदयपाल इंजिनियर आहे गाणं मस्त लिहिलं याच्यात आहे ना रे सुंदर लिहिलं ते गाणं आहे नोटावर यानं लिहिलं कोटावर ते आम्ही असेच गाणे लिहितो ना आता मी गाणे पिक्चरच्या चालीवर लिहितो कसे लिहिले मी गाणे
ते हिंदी गाणं आहे तुकडोजी महाराज, ऐसा है नाम तेरा कोई भेद शास्त्र गावे। मी काय केलं त्याच्यावर, इज्जत मिळाली अम्मा चालतेच घेतली, गणी मी कावा करा लागते। शिवाजी महाराज काय भेगाळ होते काय, चांगल्या चांगल्या इले लंब केलं ना बाबान। प्रत्येक बाईच्या जोड लेकर दिसून राहिले, मले धन्य आहे रे बापू। कमाल आहे तुई बाई, कमाल आहे तुई, दोन घेतले कळी संचार पायी पायी, घरी किती ठेवले त्याचा नेमच नाही। एखाद्या लेकरावाल्या बाईनं उभी राह बर ताई, उभ्या राह बर एखादी लेकरूवाली बाई, एक मिनिटासाठी उभ्या राह, उभ्या दीदी, लेकर बाई जवळ साडी दे बाई, हलकी आहे आता तुझ्या कंडिशन वरून, आता काकाची म्हणजे मामा, तुझी कंडिशन ओके आहे पण हे खोक्यातली नाही बाबा, हे घे बेटा, मी धन्यवाद देतो, पोचून द्या पोचून द्या त्याले। ते कॅमेरामन पहिले त्या बाईचा फोटो काढतो, काय राजा तू असा काऊन काढतो। ते ताई लेकराले घेऊन आल्याबद्दल धन्यवाद ताई, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराया, जय गुरु। कॅमेरा मन लगे फिरू नाही, हे असे कलाकार आहेत। त्या म्हातारीच्या टाइमले काऊन नाही फिरवला बेत, पण तुले धंदा सांगतो, उद्योगानं आपण वर गेलो पाहिजे। मारवाडी लोक पाहिले ना कधी, असं पाहिलं का कोणी मारवाड्यानं केलं? प्रेमानं बोलते मारवाडी गुजराती, त्याला गुरु करा, मारवाडी गुजराती जैन, कोणत्या जैनानं ऐकलं भांडणं केले पोलीस स्टेशनात? खरंच सांगा पाटील साहेब, रिपोर्ट जास्त जैनाचे आहेत का मारवाड्याचे? आपलं बियाणं आवरत नाही, डायरेक्ट काढते भोसकूनच दे, त्याने मालूमच नाही की भोसकून गेल्यावर माई बायको विधवा होईल, मी जेलमध्ये जाईल। मी जर कोण्या पोरीवर प्रेम करील, तिची इच्छा नसली तर तू प्रेम करू नको, पण हे त्या पोरीच्या अंगावर ऍसिड टाकतात, तिले मारून टाक। अभे तुझी इच्छा तिची इच्छा नाही ना, मग तू लायकी बनव ना, दहा पोरीनं प्रेम केलं पाहिजे तो आल्या बोलवलो, दहा फिरू नको ना, मग तुया म्हटलं पाहिजे मी एकच सांग राजू, त्या लायकीचं बन ना, न्यायाधीश बन, कलेक्टर बन, LDO बन, तहसीलदार बन, PSI बन, ठाणेदार बन, ते देणं ना घेणं मेरी जान, मैं तेरे लिए क्या कर सकता। अबे काही नको करू तुझ्या मायबापाले जगो, तू तुझ्या भरोशावर जगन, ते मोटरसायकली तर फायनान्स वर घेत बे चोट्ट्या, तिले म्हणते तू मेरी जान है। आता 1 जानेवारीला काय उतू आलते हे, पोरीले बसवलं की गाडीवर, ती पोरगी इतकी मूर्खपणा करते, एवढं बांधून ना जा ना कोण्या नवीन पोराच्या गाडीवर, इतकी बांधून घेते। आता असं त्यानं नेलं समजा, आणि 4-5 पोरीनं पोराईनं अत्याचार केला, समजा ते पोरगी मेली, तर मग पोलीस स्टेशनवर आम्ही लोक घेऊन मेणबत्त्या घेऊन फिरतो, मारे करायचा पता लागलाच पाहिजे पोरीले, आणि पोराईले अक्कल नाही काय की त्याच्या गाडीवर तू गेली काऊ? बरं गेली तर गेली, तुले काय मालूम तो एकटा आहे? हे लय बेकार काम झालं माझ्या बहिणींनो, पोराईलेच दोष द्यात फायदा नाही, पोरी बी कलाकार आहेत। हे जास्त उतू नका येऊ, तुम्ही जास्त नम्रिया, त्याला शाळा शिकत नाही, उसपरी मरतात। अरे प्रेम करायचं आहे पहिले शिका, ते बाय लव्ह स्पीकर वाल्याचा धंदा काय जोरदार आहे, शर्टाले डागही नाही अनटच, फेसबुक पाय कसं ओके दिसते, कारण धंद्याची टाकताय ना मुन ना, मुन की मूल मुन, मुन्ना मुन लाईट
कसा साउंड जोरदार आहे, क्वालिटी आहे ना. बरं, मुसलमानाचं लग्न असलं तरी मशिनी है, फक्त गाणे बदलवते. भरती झोली मेरी या मोहम्मद मशिनी त्या गाण्याचे तब्येत कशी आहे? लफडेबाज नाही, दारू नाही, कोणतं व्यसन नाही, एकदम गुड कंडिशन. तुम्ही मागचे हसून राहिले, एखाद्या आपतीची गोष्ट अलग आहे. हात पाय दुखले तवा, लग्न असलं तवा, मरण असलं तवा, पण ओके बिझनेस आहे. साऊंड मस्त आहे, जीवन जगावं तर क्वालिटी द्यावं, क्वांटिटी वाढवत फायदा नाही. लेकर पैदा कराल तर एक किंवा दोन, दोन पोरी असल्यानं ऑपरेशन करून टाका. आणि ज्या बाईले दोन पोरी आहेत तिनं उभं राहा. एक बाई एक मिनिटासाठी उभे राहा, अर्जंट. जे पहिले उभी राहील हा, या मॅडम, तुम्ही पाहू नका. तू पहिले उभी राहिली ना दीदी, भीमराव की बेटी मै तो जय भवानी हूं, भीमराव की बेटी मै तो जय भवानी हूं. मॅडम मानाला तुम्हाले, तुम्ही मुलाची तुझ्या हिरो नाही म्हटलं नाही काय मावशी? अक्षय कुमार साहेबांना किंवा होऊ दे ना एखादा मुलगा. तू लय चांगले, तुझा पती चांगला आहे, तुमचा विचार केला मम्मी. नाही तर काही काही लोक पाच पाच सात सात पैदा करते, खापर खुंड्या केल्या बायका. तुझी तब्येत चांगली त्याच्यामुळेच आहे. ओके, बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगी सॉफ्टवेअर. दोनच पोरीवर ना, काय बात आहे. काय करून राहिले मुली? मुलीचं एका लग्न झालं, मी मुलीच्याच घरी आले. माझी मुलगी इथेच रात्री मुलीच्याच घरी आल्या. काय योगा योग आले, तिच्या सासऱ्याची भेट झाली बापा. सारी दरे पोरीच्या घरी आली माय, काय मस्त योग साधला त्या. काय योग कस काय योग साधला, जन्म तुला लाभला. काय योग साधला, जन्म तुला लाभला. कोण भीम पावला रे शौर्य दिनाला, माऊली आली दर्शनाला. धन्यवाद, अभिनंदन. काय आहे युवायचं आडनाव? माईक मध्ये बोला. घागरगोंडे. घागरगोंडे, घागरगोंडे, घागरगोंडे की तोंडे? घागरगोंडे. घागर तोंडे, गुंडे, गुंडे, धोंडे, धोंडे. काय दलिंदर नाव आहेत ते आपले? धळ नाव नाही म्हणता येऊन राहिलं, तुमची गोष्ट नाही. मले ऐकू आता, आई मी जिवंत कौन? नाही तर चाकू मारले त्या टाइमलेच तर मेलो असतो, पण हे तुमचे आशीर्वाद आहे मम्मी. बस, जय भीम, जय शिवराय. असं आहे मग, भीमाचं लेकरू पेट्रोलच आहे. जाता जाता टाकला जय भीम. तेचता आहे ना भीमाच्या लेकर. अरे म्हणणं काय होण्याचं आहे ते आहे बाबू. धन्यवाद देतो दीदीले, पा डबल उद्देश साधला. पुरीची भेट झाली, तिच्या सासऱ्याची भेट. मी तेच तर बायाला सांगतो, अव घर बांधसान. तुमची जर मकान बांधलं तर वास्तू शांती कराल ना, तर कोण्या महाराजले बोलवू नका. शपथ नसं, म्या नाही बोलावलं, मा लग्नाती नाही बोलावलं. त्याले कायले बोलवू लग्न मालो, बायको मी सांभाळीन. त्याला काय काम? हे तुम्ही हा काही काही बह्याडे लोक, लग्न तुमच्या पोराचं आणि विचारता कोणाला? महाराज. लग्न तुमच्या पोराचं, लग्न तुमच्या पोरीचं. अरे गुलामी जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणून मी जाणीव करायला आलो. शौर्य दिन दर्शनी होते या 500 महाराणी, 500 सैनिकांनी पेशवाईचा खाना खराबा केला, तरी तुमच्या उरवून उठून राहिले नाही पेशवाई. उठून राहिली का?
मकान तुम्ही बांधता, घराच्या वास्तू शांतीले कोण बोलावत? महाराज. महाराजलेच काऊन बोलावत? त्याले अक्कल आहे काय? त्याच्या मायाच्या पोटात 6 महिन्याचं ओरटाईन घेतलं काय? बर काय म्हणते ते समजत नाही. हो जहन्नमाच्या मान्नमा तुया मान्नमा, आमची माय काढतात आमचंच खातं चोट्या. असं आहे ते. तुमच्या बायकाच्या लक्षात येत नाही ना. मी म्हणतो ते काकू कशी आली? असं तुमच्या मायले बोलवा, तुमचं घर बांधलं तवा इकून तुमच्या मायले उभं करा पूजा करायला, तिकून त्याच्या बापाला बोलवा. बहुत प्यार करते है तुमको सनम, तिकून तुमची आई, तिकून तुमच्या बायकोचे बाबा, बहीण भाऊ आहेत ना. अरे वास्तू शांतीच्या खुर्मा बदामा दुसराच नेते झालं. कोणताही महाराज किंटल दिल किंटलच्या खाली कोणतंच जनावर दिसत नाही. आणि तुम्ही पूजा करणारे ह्या बाया आणि महाराज सट खाय बुवाऱ्या काऊन माजणार नाहीत? पिवर माल दापते ना, वावरात ये ना झकमारी करायले. पोलीसवाला व्हायले किती नेट लागते, मिलिटरीवाले बनायले किती नेट लागते, पण सर्वात जर बटालियन पाहिल्या तर महार बटालियन आहे बाबू. आता एका महाराचं पोरग मरण पावलं. मी त्याच्या पुण्यतिथीला गेलो होतो. कोणतं गाव रे? आडनाव काय ड्रायव्हर? बुलढाणा जिल्ह्यातलं. महाराचा यशीचा पोरगा मिलिटरी मॅन. सर्वात जास्त मिलिटरीवाले यशीतली आहेत, कुंब्याचे आहेत, तेल्याचे आहेत, माळ्याचे आहेत, धनगराचे आहेत. एखाद्या मिलिटरीवाल्याच्या मायेनं उभरा जिचा पोरगा सैन्यात आहे तिनं उभरा. हे कोई देशासाठी ज्याचा मुलगा आर्मीमध्ये आहे त्या आईनं उभरा किंवा बायकोनं उभरा. बायकोचाही त्याग आहे. हय असाल तो बेरा. नाही मसू द्यातील. मर कायले गलतीनं झाली तू? एवढी कायले शरमून राहिली? तुया काय 2-4 लोकांच्या मुंड्या कापल्या काय? अब तो आलं पोरग. पोरग की कोण आहे बोला? कोण आहे त्या बाईचा मिलिटरी मुलगा? मग तर तू देशासाठी जिचा मुलगा आहे त्याला तर अभिमान आहे. तू एवढी भाव खाऊन राहिली, उभी नाही राहून राहिली. भेकाराच्या पोटी एवढा देशाचा मिलिटरी मॅन पैदा केला काय? अरे 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा जो माने देश के लिए बेटा दिया. नाही ते हे काही काही बेटे देशी के लिए है. साले देशी में मर रहे कुत्ते की मौत, नाही तो एखाद्या पोट्टी के लफळे में मर रहे. ओ भी बोलता तुझ पे कुर्बा मेरी जान, मेरा दिल पे आई कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, 500 की देश के लिए कुर्बानी कुर्बानी कुर्बानी. म्हणून आपण त्यांना शौर्य दिन साजरा करायला आलो जय भीम चौकात. नाही ते पोरे पोरीसाठी मरते, नाही तर गुंडगिरी उसने उसको मार दिया. त्यानं महा भावाले मारलं, मी त्याच्या भावाला मारलं, मग तो तुझ्या बापाला मारते तू त्याच्या. हे मारणं चालू ठेवा. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला की आम्हाला युद्ध नको रे बाबा, आम्हाला बुद्ध पाहिजे. अरे अंगुली मालाचं जीवन बदलवलं ना बुद्धानं. मारणारा सेवा करायला आला, बुद्धाच्या पायावर पडला. म्हणून आम्हाला गरज आहे बाबू की बुद्धम शरणम गच्छामि, त्या आईचा सत्कार करतो. तिथंच उभ्या राहा. साडी दे, नऊवारी आहे की गोल साडी बाई? बर जाऊ दे, गोल साडीत दे ना. हा बाबू हँड टू हँड ते साडी त्या बाई जोड जाऊ दे. याले जागा अडचणीची आहे, तिथं थांबा ताई. तुम्ही हातानं जाऊ द्या. धन्यवाद ताई. ओके पाय गव्हर्नमेंटची योजना ज्याची त्यालेच चालली.
मनातले हरामखोर नाहीत ना पैसे खाणारे, नाही तर संडासातलं खाता बे दलिंदर हो. 30% कमिशन खाता. आता हे कोणाले ऐकूनही गेलं पाहिजे. हे रगत पेणारे ढेकन हे आरामशीर सांगतो बाय, कोणाले ऐकू ना जाओ. तो वरचा माईक बंद करून टाका. 30%